ऑल इंडिया डिसेबल रिहैबिलिटेशन एजुकेशन इंस्टीट्यूट नाशिक संचलित विकास मंदिर मतिमंद कर्णबधीर विद्यालय नाशिक रोड दिव्यांगांच्या शाळेत सक्षम तर्फे विकास मंदिरात रक्षाबंधन व दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। सक्षमचे अनिल खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वितरण करण्यात आले। याचवेळी दिव्यांग बालकांना सक्षमतर्फे राख्या बांधण्यात आल्या। संस्थेकडूनही उपस्थित मान्यवरांना दिव्यांग बांधवांकडून राख्या बांधण्यात आल्या। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनचे सादरीकरण करण्यात आले। मतिमंद कर्णबधीर विद्यार्थ्यांनी मान्यवरांना राख्या बांधताना सर्वांची मने हेलावली। यावेळी सक्षमचे उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, देशपांडे, मिलिंद खांडेकर, सुधाकर चव्हाण, अनंत नारखेडे, डॉक्टर विजय सुराणा, चिमनकर, सीएनपी अधिकारी बलराम जाधव, सनिया मिस्त्री, श्रीवसव आव्हाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आपल्या भाषणातून डॉक्टर सुराणा म्हणाले की या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे। या मुलांसाठी लागणारी वैद्यकीय मदत मी माझ्या परीने करेल असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सनया मिस्त्री म्हणाल्या की रक्षण करणारा हा स्त्री आणि पुरुष कोणीही असू शकतो, त्यामुळे राखी ही मुलांप्रमाणे मुलींनाही बांधल्या गेल्या पाहिजे। आता रक्षाबंधन म्हणजे आपले रक्षा करणारा मनुष्य, ते आता मुली असू शकत आणि मुलही असू शकतात। मला असं वाटतं की आता मुलींनाही आपण राखी बांधायला पाहिजे, कारण तेही आपले रक्षा करतात। आनंद झाला हा कार्यक्रम बघून की मुक्कामाच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम या शाळेत या संस्थेतर्फे इथे आयोजित केला जातो आणि विशेषतः या कार्यक्रमाकरता सक्षमतर्फे त्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांच्या सक्षमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो। विधायक कार्यालय असं केलेलं आहे त्या विधायक कार्यालयाबद्दल। दुसरं महत्त्वाचं की जे मुख्यमंत्री विद्यार्थ्यांनी जे आपलं प्रदर्शन दाखवले होते, डान्स असो किंवा त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असो, त्या सुंदर अशा तरी करून दाखवल्या। म्हणजे अपंग जरी असला तर माणसाचं स्किल काही लपत नाही, ते यावरून आपण सर्वांनी बघितलेलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे। गेले 15-20 वर्ष आमच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही ते भेट देत असतो आणि मी बघतोय अतिशय सुंदर काम आणि कार्य ही शाळा करत आहे। या मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हा स्टाफ करत आहे की जेणेकरून त्यांना कुठेही पुढे रस्त्यावर बसून काही काम करायला लागू नये, ते मुलं काहीतरी कला शिकावी आणि त्याच्यातून त्यांच्या उत्पन्नाचं साधन तयार व्हावं यासाठी हा स्टाफ झटत आहे। या मुलांकडून ते करून घेण्याचं काम ते स्टाफ करत आहे। त्या स्टाफला सॅल्यूट करण्याची माझी इच्छा होते, कारण इतकं अवघड काम आहे। मी 2 मिनटं विचार करत होतो की आपण जर फक्त उलट्या चेअर केल्या, मी समोर असलो स्टाफच्या जागी, जर स्टाफ इथे असला ते जमणं शक्य नाही मला, इतकं अवघड काम आहे। समोरून बोलणं सोपं आहे पण जेव्हा ते करायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही काय यातना आणि काय पेन घेत असाल आणि दिवसभर तुम्ही कशातून जात असाल याचा मी विचार करत आहे। या शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावं, या मुलं त्यांच्या पायावर उभं व्हावे। कुठल्याही प्रकारचे आमचं हॉस्पिटल इथून 4 बिल्डिंग सोडून आहे, कुठल्याही प्रकारचं मेडिकल सहाय्य तुम्हाला लागलं आम्ही ते मोफत करण्यास कधी तयार आहोत। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण कालच 15 ऑगस्ट परवा आपण केलेला आहे आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे। आज आपण राष्ट्रगीत सुद्धा 11 वाजता म्हटलेलं आहे मला कळलेलं आहे आणि या सगळ्या उत्सवी वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम होत आहे। त्याचबरोबरी औचित्य साधलं गेलं की रक्षाबंधनाचा कार्यक्रम, रक्षाबंधनाचा कार्यक्रम सक्षमनी आयोजित केला आणि संस्थेने सुद्धा आयोजित केला, योगायोगानी दोघांनी आयोजित केला। सक्षमनी यावेळेला शाळांमध्ये ज्यावेळेला दप्तर वाटप केलं त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आवर्जून केला आणि रक्षाबंधन हे आम्ही कार्यकर्त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला जे कोणी आहे त्यांना आम्ही बांधलेला आहे। आजच्या या उपस्थितीत एकंदरीत जी संख्या होती त्यामुळे हे शक्य झालं नाही आपले अनेक कार्यक्रम असल्यामुळे, परंतु मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे खरोखर रक्षाबंधन
हे केवळ बहिणींनी भावाला पाळण्याची गोष्ट नाही आहे, तर समाजाने या एका सूत्रामध्ये स्वतःला बांधून प्रत्येकाने एकमेकाची काळजी घेतली आणि प्रत्येकानेच आपल्याला बंधुभाव ठेवला, तर मला असं वाटतं की एक हेल्दी वातावरण तयार होईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि मग खऱ्या अर्थाने ही प्रगती होईल. दुसरी गोष्ट, आज जे दत्तक वाटप प्रातिनिधिक स्वरूपात थोड्याफार प्रमाणावर प्रचलित केलं, ही तर गर्वाची गोष्ट झाली, दप्तर देणं, वया काय देणं, काही कपात देणं वगैरे, परंतु खरं कार्य जे आहे ते ज्ञान देण्याचं आहे आणि त्या मुलांना उभे करण्याचं, स्वतःच्या पायावर आणि शिकवण्याचं आहे, ते हे सगळे स्पेशल शिक्षक तुम्ही जे करत आहात त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आमच्याकडून मनपूर्वक सॅल्यूट आहे. संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. काही सुंदरसा प्रोग्राम चालू होता असं मला सरांनी पण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जे काही प्रोग्राम्स म्हणायचे होतात ते सगळेजण लोकांनी बघतायत आणि खूप चांगल्या प्रतिसाद मिळत आहे. मला आनंद यासाठी होतो आहे की आज या आपल्या 75वा जो काही अमृत महोत्सव होता त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी काही बरीच काही ॲक्टिव्हिटीज केल्या आणि 2 वर्ष मुलं जी काही घरामध्ये बसली होती त्यांच्या मुखावर आनंद आणण्यासाठी आपले प्रयत्न आपण सुरू केले आणि रोज रोज काही ना काही या ठिकाणी घडत आहे, काही ना काही गोष्टी होत आहे. आत्ताच मग अशी 11 वाजता दिवस सगळ्या आमच्या मतिमंद विद्यार्थ्यांनी तर गायलंच. माझं एक सगळ्यांना सांगणं असतं की या मतिमंद मुलांना पण राष्ट्रगीत आलं पाहिजे. थोडंफार वाकडं तिकडं बोलते पण बोलतात, अगदी सरळ आपल्यासारखे येणार नाही पण तेही म्हणतात. 11 वाजता त्यांचंही झालं आणि आमच्या कर्णवती मुलांनी त्यांच्या म्हणजे सांकेतिक भाषेतून त्यांनी त्यांचं साईन लँग्वेजमधून त्यांनी ते केलं. खूप आनंद वाटतं की बाबा नॉर्मल याच्यामध्ये आपण या सगळ्या मुलांना आणत आहे, समाजाच्या प्रवाहामध्ये आपण त्यांना आणायचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी आपला एक कार्यक्रम हवा होता की नेहमीच होत असतो, आपण रक्षाबंधन करत असतो पण ते काही कारण असतो, मध्यंतरी सुट्ट्या पण आल्या, बरीच लोक बाहेर पण आहेत, असं काही काही गोष्टी घडल्या, परंतु आज आपण त्याचा हे केला आहे आणि त्यासाठी आम्हाला सक्षमने हात पाडली. सक्षमचे आपले आजचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री खांडकेकर सर या ठिकाणी आले आहेत, ते अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी आणि दरवर्षी त्यांचं नेहमी काही ना काही हे सगळी ह्याच्यातली मंडळी सक्षम मध्ये जे आहेत सदस्य असतील हे सगळे बँकेमध्ये लोक आहेत आणि बँकेमधून रिटायर झाल्यानंतर आपण काहीतरी करावं हा सुद्धा त्यांनी त्यांनी सगळ्यांनी ठरवलं असेल आणि त्यांचा हा जो काही म्हणजे त्यांनी ते काम हाती घेतलं आहे अतिशय चांगलं आहे आणि ते जास्त करून विशेष मी बघते की विशेष बालकालाच परत करतात. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.